तुम्हाला खूप आनंद झाल्याचं मला दिसतंच आहे अशा सर्व माता पिता आणि कालच्याच प्रमाणे आजही प्रतीक आणि माझ्या सहित आपण ज्यांच्यासाठी इथे जमलो अशा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी मला इथल्या प्रतीकच्या उपस्थितीचा खूप विशेष आनंद आहे आज कारण काल तुमच्याशी मी जे बोललो आणि आता आजच्या उरलेल्या वेळात जे बोलीन त्या सगळ्याचं तुम्हाला प्रतीकच्या रूपाने एक मूर्तिमंत मॉडेलच समोर आहे रोल मॉडेल रोल मॉडेल प्रतीकच्या रूपाने समोर तुमच्याकरता आहे अजूनही तुम्हाला कधी आता उदाहरणार्थ भेटला जे आत्ता त्याच्या बोलण्यात तुम्हाला जाणवलंच असेल तीन ती की तीन वर्षापूर्वी तो आय पी एस अधिकारी झाला पण म्हणून असं आय पी एस होणं डोक्यात नाही गेलेलं असलंच तर जबाबदारीचंही भान आहे ती जबाबदारी निभावण्याचा आत्मविश्वास पण आहे मिळाला आसाम मेघालय केडर नुसतं मिळालं नाही पूर्णाताईंनी पण सुरुवातीला ओळख करून देताना सांगितलं की त्यांनी मागून पण घेतलं हे माझं म्हणणं आहे महाराष्ट्राचं पण काम आहे आणि त्यातल्या चाणक्य मंडळनी तर स्वीकारलेलं हेच काम आहे आजपासूनच्या काही वर्षात महाराष्ट्र आणि भारताच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये चाणक्य मंडलमधली मुलं मुली कर्तृत्वाचा ठसा उमटवताना दिसणारच आहेत त्याचं रूप आहे तुमच्या समोर मी एक विधान विचारपूर्वक बोलतोय उगाच काहीतरी बोलायचं म्हणून नाही बोलतोय की मला प्रतीकच्या रूपाने भावी भारताचे अजित धोवल दिसतात आणखीन असं सांगतो प्रतीक बावीसाव्या वर्षी झाला आहे आय पी एस तर करिअरचासुद्धा ग्राफ असतो की याचा अर्थ आहे तो आय पी एसमधल्या टॉपमोस्ट पोस्टला जाणारच आहे म्हणजे आसामचा आधी पोलीस महासंचालक डी जी आणि चलके भारताच्या पोलीस विभागाचे जे देशातले दोन मानले जातात सर्वोच्च पदक रॉचंसुद्धा त्याला रॉ आय बी आणि सी बी आय पण हे तुमचं माझं आपलं स्वप्न आहे आणि जे जे मी काल बोललो मला वाटतं तुम्हाला प्रतिध्वनी ऐकू पण येत असतील ते की प्रतीकही म्हणतो आहे कारण ते त्याला कळलं आहे त्यानुसार त्यांनी स्वतःला घडवलं की स्वतःला ओळख त्यानुसार क्षेत्र निवड आपलं काम त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत असायचं आहे तो म्हणाला केवळ स्पर्धा परीक्षा हे एकमेव क्षेत्र नाही आपण त्याविषयी सहा आणि सात तारखांना बोलणार आहोत आजच मला तुम्हाला सांगायला आनंद आहे की जशी आज इथे प्रतीकची उपस्थिती आहे असाच चाणक्य मंडलचा विद्यार्थी कार्यकर्ता फॅकल्टी सागर डोईफोडे त्या तारखांना पुण्यात आहे आणि तो पण तुमच्याशी सुरुवातीला थोडा वेळ बोलणार आहे त्याची पण डेव्हलपमेंट कसकशी होत गेली सागरला जम्मू काश्मीर केडर मिळालेलं आहे आणि जसा प्रतीक आसाम आणि ईशान्य भारत मिळालं म्हणून पळून ना आलेला नाही सोयीचं लग्न केलेलं नाही आहे उलट प्रतीकची पत्नी प्रतीकबरोबर तिकडे संसार करते आणि हसतमुखाने करते कारण माझी तिकडे पण त्याची भेट झाली होत राहतात प्रवास तिकडे चाणक्य मंडलचे अनेक शैक्षणिक उपक्रमही चालू आहेत तसंच जम्मू काश्मीर जे प्रतीक बोलत होता की सुखान श्रीनता हवी असते तर जम्मू काश्मीर केडरला अनेक अधिकारी घाबरतात नको म्हणतात पळून येतात खोटी कारणं सांगतात सरकारशी समाजाशी खोटं बोलतात भ्रष्टाचारसुद्धा करतात पण हा सागर जम्मू काश्मीर मिळालं प्रसन्नपणे आनंदाने तिथे काम करतो आहे असे आय पी एस अधिकारी पण आहेत त्या तयार झालेले तर तो सागर पण सात तारखेला पुण्यात आहे आणि आपण सगळे एका अनुभवातून माझे मुद्दे आज ऐकतो केवळ भाषणातनं नाही आहे तुम्ही प्रतीक दोन तीन दिवसांकरता इथे पुण्यात परवा त्याचं लग्नाचं एक वर्ष पूर्ण झालं ते साजरं करायला आलं आहे सासूरवाडी सातारा तरी पण चाणक्य मंडल परिवार इतकं घर असतं आणि कळलेले मुद्दे तिकडे अंमलात आणायचे की अशी आपली सर्व मुलं मुली असा सर दोन दिवसांकरता आहे तीन दिवसांकरता आहे मग आपण त्यांचा त्या त्यावेळी जेवढा शक्य होईल तेवढा समाजाशी पण संवाद घडवून आणि तुम्हाला आज आनंद वाटला की तुम्ही प्रतीकच्या बोलण्यातसुद्धा तीन चार पाच वेळा तुम्ही टाळ्या म्हणजे पोचला मुद्दा तुमच्यापर्यंत असा अर्थ आहे त्याचा की तो ज्या ज्या वाक्यांना त्याच्या पोचला मुद्दा मला तर वाटत राहतं की यानंतर वेगळ्या माझ्या भाषणाची म्हणून गरज उरली नाही बोलणार आहे मी तुमच्याशी पण प्रतीक बोलला त्याच्यावर विचार करा खरंच म्हणून म्हणालो की त्याची इथली उपस्थिती सगळा विषय ज्या एका गोष्टीत येतो अशा गोष्टींनीच सुरुवात करतोय काल जशी केली तसंच उरलेले त्याचे मुद्दे उलगडत राहतात पण त्या एका गोष्टीमध्ये येते कारण गोष्ट एका सात किंवा आठ वर्षाच्या अत्यंत गरीब जिरायती शेतकऱ्याच्या पोराची प्रतिकही तुम्हाला म्हणतच होता की यश मिळवायचं तर त्याचा य श्रीमंत किती गरीब किती आईवडील काय काही संबंध नाही आहे ती जिद्द ती शिस्त ती चिकाटी डिटर्मिनेशन नि निश्चयशक्ती संकल्प हे सगळं आवश्यक आहे तर हा एक शेतकऱ्याचा ती पण जिरायती शेतकरी कसेबसे दोन तीन गुंठे अक्षरशः कसा बसा उडगस्तीचा संसार चालू आहे पण आपल्या देशातल्या अनेक गोष्टी ज्या एका वाक्याने सुरुवात होतात तुम्ही वाचत असाल तर तशाच या गोष्टीची सुरुवात आहे आपल्या आपल्या देशातल्या सगळ्या जुन्या गोष्टींची सुरुवात पहिलं वाक्य त्याची दोन रूपं असतात पण मूळ मुद्दा एक समान व्यक्त फक्त वेगवेगळ्या तऱ्हेने होईल उदाहरणार्थ कधी ते वाक्य येतं कोणे एकेकाळी काशी नगरी येथे अमुक अमुक राजा राज्य करीत असताना एकदा काय झाले याच वाक्याचं थो थोडं वेगळं रूप येतं एक आटपाट नगरी होती तिथे एक राजा राज्य करत होता राजा चांगला होता राणी चांगली होती प्रजाजन सुखात होते पण या पणपासून मग गोष्टीला दोन वाटा फुटतात तशीच ही गोष्ट आहे आपल्या देशात ज्या दोन वाटा फुटतात त्यातली एक वाट असते एकदा काय झालं राज्यात दुष्काळ पडला मला पण लहानपणापासून गोष्टी वाचताना प्रश्न पडत आलेला आहे की आमचा हा सुजलाम सुफलाम देश पण ह्याच्या लोककथांच्यामध्ये बघावं तेव्हा काय तर एकदा काय झाले राज्यात दुष्काळ पडला माझ्या जीवाचे होते कालवा कालो पण आम्ही का कसा काय पडतो आमच्या कथांच्यामध्ये बघावं तेव्हा एकदा काय झाले राज्यात दुष्काळ पडला का पडतो तो आम्ही आमच्या प्रयत्नांमधनं ना का नाही दूर करत का नाही आम्ही पाण्याचा प्रत्येक थेंब नीट अडवून तो शेतांच्या मधनं केशाकर्षणाच्या द्वारा वर आला हिरवीगार शेतं पिकली का नाही आम्ही पाणी अडवा पाणी जिरवा का नाही करत पण एकदा काय झाले राज्यात दुष्काळ पडला आता मी जी गोष्ट सांगतोय तिची ही वाट नाही आहे दुसरी वाट आहे दुसरी वाट काय असते एक आटपाट नगरी होती एक राजा होता एक राणी होती राजा चांगला होता राणी चांगली होती प्रजाजन सुखात होते पण राजाला एकच दुःख होतं ते म्हणजे चार चौघात अधिकृतपणे सांगावं असं स्वतःचं डायरेक्ट मूल नव्हतं म्हणजे राज्याला वारस नव्हता आणि राजवैद्यानी मात्र राजाला सांगितलं की क्षमा असावी महाराज आपला अंतकाळ जवळ आला आहे आणि राज्याला तर वारस नाही मग त्याही वेळी आणि भारतीय समाजव्यवस्थेमध्ये आजही आहे की कुठेतरी घराण्यातला पदर जुळणारा नात्यातला कोणीतरी एखादा चुणचुणीत मुलगा दत्तक घ्या त्याला लहानपणापासून ट्रेनिंग प्रशिक्षण द्या की उद्या तू राजा व्हायचं आहेस म्हणून राजाचं फरमान सुटलं होतं आणि त्याच्यात आढळून आलं होतं की या राजघराण्याची एक शाखा पानिपतावर लढली होती पण त्यानंतर ती आपल्या एका गावातल्या साध्या तो शेतकरी म्हणून राहिला होता ह्यांच्या घरातल्या झोपडीच्या भिंतीवर सुद्धा गंजलेली असेल पण तलवार लटकवलेली होती ज्या पराक्रमाबद्दल प्रतीक बोलत होता तो पराक्रम की भारताकरता आपण लढलोत आपलं काम गल्ली बोळातल्या एकमेकाचे पाय किंवा गळे कापत बसण्याचं आपलं काम करिअर नाही व्यक्तिमत्व विकसन नाही आपलं काम देशासाठी लढणे तर ती तलवार होती भिंतीवर पण आता घरात गरिबी आलेली होती आणि राजाकडनं संदेश जिल्ह्याच्या कलेक्टरला गेला होता कलेक्टरने आपली गाडी त्या गावामध्ये पाठवली की ह्याला तीन मुलं आहेत तो एक थोडा मोठा एक अकरा किंवा बारा वर्षाचा हा दुसरा ज्याची ही गोष्ट आहे तो मधला आठ किंवा नऊ वर्षाचा आणि तिसरा धाकटा दहा वर्षाचा तर राजाचं फरमान सुटलं म्हणून कलेक्टरला निरोप गेला होता की याच्या तीन मुलांना घेऊन राजधानीच्याच गावी ये म्हणून डायरेक्ट कलेक्टरची गाडी गावाकडे ह्या शेतकऱ्याच्या दारात उभी लाल दिव्याची गाडी इंग्रजांच्या काळातली गोष्ट आहे आजही प्रशासनाबद्दल लोकांच्या मनात असा एक धसका असतो खरंच विचार करा तुम्ही की सामान्य माणसाच्या दारात डायरेक्ट कलेक्टर किंवा एस पीची गाडी आली पहिला त्याला धस्सच होईल कलेक्टर किंवा एस पीची गाडी तर तुम्ही सोडाच आपण साधे रस्त्याने जातानासा चौकात दिसला पोलीस म्हणजे आपल्या आईचा भाऊ कारण आपण मामा म्हणतो पोलीसला असा दिसला जरी तरी बहुधा आपण असं तपासून पाहू की माझं नीट आहे का सगळं नॉर्मली आजकाल लोक पोलिसच्या अंगावर गाडी घालतात ही फार वेगळी प्रगती आहे पण नॉर्मली एक प्रकारे त्याच्यातली एक खंत आहे खरं म्हणजे स्वतंत्र देशामध्ये प्रशासन आणि लोक जनता यांच्यात दरी नको आहे एकमेकांचे मित्र आहेत नुसते नव्हे प्रशासन हे लोकांचं सेवक आहे आणि सरळ नीट न्यायी आणि राज्यघटनात्मक मार्गावरनं जाणाऱ्या जनतेला विश्वास आणि भरोसा पाहिजे की मला प्रशासनाकडनं न्याय मिळणार आहे आपलं स्वप्न आहे ते प्रतीक त्यासाठी मी काम त्यासाठी केलं पण ही तर गोष्ट इंग्रजांच्या काळातली आहे तेव्हाचं तर चित्र होतं कलेक्टर म्हणजे जिल्ह्याचा राजात जणू डायरेक्ट दारात त्याची गाडी एका गरीब शेतकऱ्याच्या दारात त्याला धस्त झालं गाडीत न उतरलेल्या कारकुनाने सांगितलं की तुला कलेक्टर साहेबांनी बोलवलं आहे आता कलेक्टर साहेबाला बोलवायला भेटायला जायचं तर अंगावर नीट कपडे तरी पाहिजे तो आणि हा काय एक गरीब शेतकरी कसंबसं लंगोटी नेसूनच राहायचा महाकष्टाने दिवाळीच्या दिवसांमध्ये वर्षभर चार पैसे साठवून दिवाळीच्या वेळेला तो कारभारणीला लुगडं आपल्या पोराबाळांना तंग तुमान आणि चोळणा वस्त्र आणि जमलं तर स्वतःकरता एखादी धोतरजोडी कशीबशी घ्यायचं असं इतकं गरीब घर गर। आणि आता बोलवणं आले कलेक्टरनी बोलवलं भेटायला अरे नीट कपडे तर पाहिजेत त्यांनी अक्षरशः शेजाऱ्या पाजाऱ्यांच्याकडे गयावया करून मागितले की मला जरा नीट कपडे परत आलो की देतो तुम्हाला आणि निरोप होता की तुझ्या पोरांना घेऊन बोलवलं आहे चित्र आणा डोळ्यासमोर की अत्यंत गरीब ह्याच्यातला एक शेतकरी त्याची ही तीन पोरं कलेक्टरच्या गाडीत बसून जिल्ह्याच्या गावी गेली तिथं कलेक्टरनी सांगितलं मी नाही बोलवलेलं राजानीच बोलवले थेट मी ते गाव पाहिलं पाहिलंपणे आता एक मिनिटामध्ये त्या गावाचा उल्लेख येईल आजही भारतातलं अतिशय राजस अतिशय वैभवसंपन्न आणि दिलदार गाव आहे ते विचार करा की शेतकऱ्याचं पोरण तो शेतकरी डायरेक्ट राजाच्याच बरं नुसत्या राजाच्या गावी नाही राजधानीमध्ये राजवाड्यावरच आणि भव्य आहे आजही तो राजवाडा त्या घराण्याचं नाव आदराने घेतलं जातं आजही ते, ते कारणही तुम्ही आता एक मिनटात ऐकणारच आहात त्या शेतकऱ्याचं मन आण डोळ्यासमोर आणि ती लहान लहान पोरं बारा नऊ आणि सहा वर्षाची त्यांना घेऊन कसा बसा जीव मुठीत घेऊन डायरेक्ट राजवाड्यावरच तर दरबार हॉल हा एवढा आहे आपण बसलो हा असा प्रचंड दरबार हॉल तिथं गेल्यावर कळलं की अशी ठिकठिकाणची थीक घराण्यातल्या काही चुणचुणीत मुलांना बोलवलं आहे त्यांच्याशी बोलून ठरवलं जाणार आहे की दत्तक घेतल्या कोणाला घ्यायचं राजानी पाच जणांची एक समिती नेमली होती मुलाखती घ्यायला यू पी एस सी एम पी एस सीच्या कशा होतात तशा त्यामुळे कारभारी दिवाणजी प्रधानजी सेनापती आणि मुनीम हे असे पाच जण बसलेले एकेका मुलाला बोलवलं जायचं अशा विंगेमध्ये अशा तशा उंचा सणावर राजाची पत्नी त्यांना वहिनी साहेब म्हणत असत अशा वहिनी साहेब बसलेल्या आणि एक एक मुलगा समोर येत होता त्याच्याशी हे पॅनेल काहीतरी प्रश्न विचारत होते आलटून पालटून जे सगळे प्रश्न विचारत होते त्याच्यातला एक कॉमन प्रश्न होता काय रे बाळ इथे कशाला आलास काय रे बाळ इथे कशाला आलास आणि वेगवेगळी मुलं त्याची काहीतरी उत्तरं देत होती हे जी ह्या शेतकऱ्याची तीन मुलं होती त्यातला पहिल्यांदा आतमध्ये आला होता थोरला मुलगा बारा वर्षाचा पॅनेलनी आपापल्या प्रश्नांमध्ये जेव्हा केव्हा योग्य वेळी त्याला प्रश्न विचारला काय रे बाळ इथे कशाला आलास त्याने असे खांदे उडून उत्तर दिलं कोण जणू बा म्हणला म्हणून आलो म्हणजे मला काय माहिती वडील म्हणले म्हणून आलेलो आहे के केव्हा तरी नंतर आधी तो धाकटा सहा वर्षाचा मुलगा आला तो तर असं तोंडात अंगठा धरून असं डोलतच उभा होता असं त्याला पॅनेलने विचारलं काय कायरेबाळ इथे कशाला आलास तो वळला मागे आणि पळूनच गेला दिवस संपत आला इंटरव्ह्यू घेणारं पॅनेल थकलं किती दिवसभर स्पॉट मिळणार हो त्यातून वेळ संध्याकाळी सहाची लोकांची सहा नंतर अनेक सांस्कृतिक कृत्य होतात त्यामुळे केव्हा एकदा आता ही शेवटची मुलाखत संपवतो आणि जातो म्हणून हा धाकता म्हणजे मधला मुलगा नऊ आठ नऊ वर्षाचा तो असा अजून येतोय समोर तोवर आता पॅनेल तर विसराच तुम्ही ह्या बाजूला खुर्चीवर बसलेल्या वहिनी साहेबांनी डायरेक्ट त्या मुलाला विचार पहिलाच प्रश्न विचारला काय रे बाळ इथे कशाला आलायस आणि शेतकऱ्याचं पोर असल्या मुलाने असा डावा पाय पुढे आणून उजवा पाय मागे ठेवून छातीवर हात ठेवून उत्तर दिलं राजा व्हायला आलो आहे पॅनेलनी त्याच मुलाला निवडलं आज आपण त्यांना ओळखतो बडोद्याचे सुप्रसिद्ध सयाजी महाराज गायकवाड म्हणजे हे आठ आठ वर्षाचं शेतकऱ्याचं मित्र हो जीवन आपल्याला पण प्रश्न विचारत असतं काय रे बाळ इथे कशाला आलायस त्या काय रे बाळ इथे कशाला आलायसच्या अनेक छटा आहेत त्याला काय रे बाळ इथे कशाला आलायस म्हणजे आजच्या संध्याकाळी या सभागृहात कशाला आलायस काय बाळ इथे कशाला आलायस म्हणजे असा तू दहावीनंतर जे काही आर्ट सायन्स कॉमर्स असेल कशाला आलायस आहेस त्यामध्ये दहावीनंतर सायन्सला गेलेला असलास तर असा बारावीमध्ये तू पी सी बी पी सी एम कशाला घेतो आहेस डॉक्टर किंवा इंजिनियर झाला असतं कशाला झाला आहेस करत करत तुमच्या येईल लक्षात की ह्या प्रश्नाची रेख जाऊन भिडते कायरेबाळ इथे कशाला आलायस म्हणजे जन्माला कशाला आलायस ज्या दिवशी हा प्रश्न पडेल मनांना की अरे हो की मी जन्माला आलो आहे जायचं तर एक दिवशी सगळ्यांनाच आहे पण काय जगून जाणार आहे मी काय जगणार आहे हे मी काय रे बाळ इथे कशाला आलाय जगल्या जगण्याला जन्माला कशाला आलाय मनाला ज्या दिवशी प्रश्न पडेल समजून चला की तुमची वाटचाल चालू झाली भव्यत्वाकडची भव्य जीवनाच्या साक्षात्काराकडची म्हणजेच स्वच्या ओळखीकडची किती छानपणाने आपोआप प्रतीकच्या बोलण्यात आलाच होता स्वतःला ओळखा प्रतीकला माझं कालचं भाषण कुठे माहिती काल काय बोललो हे पण त्यांनी चाणक्य मंडल आत्मसातच केलेलं आहे तेव्हा केवळ मार्क म्हणजे बुद्धिमत्ता नाही केवळ विशिष्ट विषयांच्यामध्ये नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव टक्के मिळालेच नाही ती आहे पण तिचं नाव अॅकॅडमिक इंटेलिजन्स ज्यांच्याकडे ती बुद्धिमत्ता असेल ते जरूर अॅकॅडमिक्समध्ये करिअर करा पण मग ते म्हणजे केवळ मेडिकल इंजिनिअरिंग नव्हे प्युअर सायन्स कॉमर्स आर्ट्स वोकेशनल ट्रेनिंग डिप्लोमा सर कोर्सेस मूळचा मुद्दा आहे अरे तू स्वतःला ओळख अगं तू स्वतःला ओळख अकॅडमिक इंटेलिजन्स हे जसं क्षेत्र आहे तसं त्यापेक्षा बहुधा मोठा आहे बिहेवियरल इंटेलिजन्स आणि माझ्याकडे कदाचित चार मार्क कमी मिळत असतील मला ती मिळाली म्हणून आकाशने कोसळलं जसे चार मार्क जास्ती मिळाले म्हणून तेच आकाशाला माझे हात नाही लागले कारण काल आपण पाहिलेली तीन सूत्रं ही आजच्या एकूण बोलायच्या त्या नवाची पण पहिली तीन आहेत स्वतःला ओळख त्यानुसार जीवनाची दिशा ठरव सगळ्या समान आहेत सगळी माणसं समान आहेत व्यवसायांची काय नवी जाती व्यवस्था किंवा उच्चनिश्चता नाही आहे तसंच तू स्वतःला ओळख त्यानुसार तुझं क्षेत्र निवड मग चॅलेंज आहे खरं आपल्यासमोरचं आव्हान आहे खरी करण्याची तपश्चर्या आहे त्यात तुझ्या निवडलेल्या क्षेत्रात तू उत्तम आणि प्रतिभावंत हो हे दोन शब्द आहेत हे दोन अशा अंत्यकरणावर कोरून आज आपण जायला पाहिजे इथून यस ये गॉट इट एका मुद्द्याचा अप्रत्यक्ष पूर्णतःनी जो उल्लेख केला काल असं एक दोनांचं नंतर मला फीडबॅक कानावर आला की ते आले होते अशी समजूत घेऊन की असे अविनाश धर्माधिकारी समोर उभे राहून दहावीनंतर इतके टक्के मिळाले तर ह्या साईडला प्रवेश घ्या इतके मिळाले तर ह्या घ्या त्याच्यानंतर हा असा असा कोर्स करा ह्याच्यामध्ये एवढा पैसा आहे ह्याला एवढा स्कोप आहे असं काहीतरी सांगणार आहेत तशा त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत माझी भावना आहे आपण त्यापेक्षा काही खोल पाहतो सखोल की ही सूत्र आहे तुझ्या जीवनाचीच दिशा कशी ठरव म्हणून आपण कालचाही वेळ दिला स्वच्छ ओळखची सुद्धा काही सूत्र आणि तुझा जीव कशात रमतो तुला काय येतं तुला काय ये समजतं समोर जे वेगवेगळे विषय येतात त्यातलं मला पण यायला उलट मला एक्साईट व्हायला होतं मला आनंद वाटतो मला ते तुझं क्षेत्र आहे काय करताना तुला कष्ट नाहीत वाटत मजा वाटते जीवनातला आनंद वाटतो तू काय करतोयस तर तुला कष्ट मारून मुटकून कोणतरी उरावर बसलं आहे आता केलंच पाहिजे अमुक तारखेला परीक्षा आहे म्हणून यायला मागल्या जन्मातली पापं फेडायची आहेत म्हणून केलंच असं वगैरे काही नाही तू रमतोच आहेस ते तुझं क्षेत्र आहे सगळी क्षेत्र समान आहेत स्कोप करिअरला नसतो माणसाला असतो मला जे करिअर निवडायचं आहे त्याला योग्य गुण जर माझ्या व्यक्तिमत्त्वात असले तर मला स्कोप आहे आणि सगळ्यात मन आपल्या समोरचा चॅलेंज जीवन जगणे म्हणजे तपश्चर्य आपली ही त्या माझ्या क्षेत्रात मी उत्तम आणि प्रतिभावंत हे दोन शब्द ॲम आय एक्सलंट ॲम आय क्रिएटिव्ह कशात इन माय ओन चोजन वॉक ऑफ लाईफ माझ्या आयुष्याच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काल ऐकून गेलात पुन्हा आहात विचार केला असेल कालच्या संध्याकाळी रात्री तसाच मला काही पालक आणि मुलांकडनं फीडबॅक पण आला फेसबुकवर असतो मी संपर्कात सोशल मीडियामध्ये आला रात्रीसुद्धा काही की आम्हाला खूप आनंद वाटला तुम्हाला आनंद वाटला असेल तर मला आनंद वाटला कारण हे आनंदासाठीच चाललं आहे आपल्या पण आपल्या मनामध्ये काही आलेले असू शकतात विषय प्रत्येक माणसाचं किमान एक शक्तिस्थान असतं हा शब्द आहे त्याला व्यक्तिमत्वाचं शक्तिस्थान स्ट्रेंथ ती ओळखता आली पाहिजे त्याला मी काल वैज्ञानिक परिभाषा वापरूनही शब्द सांगितला की कि प्रत्येकजण किमान एका क्षेत्रामध्ये किमान 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 एका क्षेत्रात एक्सलंट होण्याचं वायरिंग मेंदूचं घेऊनच जन्माला आलेलं आहे प्रोग्रॅम आहे तो पण मला तो कळला पाहिजे त्याला म्हणायचं स्वची ओळख तो कळणे म्हणजे आहे माझं शक्तिस्थान मला कळलं की माझं नाही आहे माझ्या व्यक्तिमत्त्वात अमुक नाही आहे मग त्याला खास शब्द आहे अशक्तिस्थान नॉन स्ट्रेंथ दौर्बल्य हे नाव नाही आहे त्याला शब्द विकनेस नाही देर इज नो वीकनेस दौर्बल्य नाहीच आहे ते तुझ्या व्यक्तिमत्वाचं शक्तिस्थान आहे आणि तुझ्याकडे अमुक गुण नाही बाबा रे किंवा बाईग तर मग ते तुझं अशक्तीस्थान आहे नॉन स्ट्रेंथ आहे समजा मला मी वैयक्तिक खरंच श्रीयुत अविनाश धर्माधिकारी भारतीय शास्त्रीय संगीताचा मी भक्त आहे पण मला काय सारे गम पदनिसाधलं ओ की ठो कळत नाही स्वतः गाता तर त्याहून येत नाही माझं लाडकं वाक्य आहे की देवानी मला गळा नाही दिला घसा पण नाही दिला देवानी मला जे दिलं त्याचं नाव आहे नरड मग काय रडत बसू का की हे मला गाता यायला होतं मला आवडतं मला गाता येणार आहे मग रडत बसू का ते माझा विकनेस आहे का गाता येत नाही हा माझा विकनेस आहे का मग याला करेक्ट शास्त्रीय शब्द की ओके तू तु तुझी स्ट्रेंथ शोध शक्तीस्थान आणि ठीक आहे ना हे तुला येत नाही ना ते तुझं नॉन स्ट्रेंथ आहे ते तुझ्या जीवनाचा पाया नाही आहे पण स्वच्या शोधाचा हा रस्ता आहे की प्रत्येक व्यक्तिमत्वाचं माझं काय आहे शक्तिस्थान ते मी वापरलेले शब्द मग मला वाटतं की ह्यावर अधिक फार वेळ देण्याची गरज नाही तो असतो मुद्दा मोठा महत्त्वाचा की अशी स्वची ओळख ही एक प्रोसेस आहे ही प्रक्रिया आहे एका दिवशी घडणारी घटना इव्हेंट नाही आहे की आज मला माझी स्वच्छ ओळख पटली फार कमी माणसं ज्ञानोबा तुकोबा हे आहे आपण त्या प्रवासात आहोत आपण सगळे मला माझी ओळख पटते आहे मग अशा रस्त्यावर कधी कोणाला वाटलं की मला कन्फ्युजन होतं आहे मला दोन प्रकारचं आहे कन्फ्युजन एक पहिला प्रकार आहे हे तुम्ही म्हणताय तसं मला काय अजून स्वच्छ ओळख पटतच नाही होतच नाही मला तर अजून काय कळत नाही तुम्ही म्हणलात पालक तुम्ही म्हणलात शिक्षक तुम्ही म्हणलात समवैन पीअर ग्रुप मित्र मला कन्फ्युजन आहे मला खरंच कळत नाही काय करू तर अशा वेळी मी एक सोपं सूत्र सुचवतोय की मनापासून तुम्ही कोणाचं तरी ऐकायचं ठरवा त्या वेळपर्यंत जो वेळपर्यंत तुमचं कन्फ्युजन दूर होऊन अशी क्लॅरिटीनी दिशा दिसल्याचा म्हणजे स्वची ओळख झाल्याचं होत नाही ना तुम्ही मनातनं निर्णय करा की मी अमुकाचा ऐकणार आहे तोवर तो, तो तुमचा स्वतंत्र बुद्धीने घेतला निर्णय की मी ह्यांचा ऐकणार आहे ते आईवडील असू शकतील ते तुम्हाला ज्यांनी खूप प्रेम आणि जीवनातला विश्वास दिला असे शिक्षक पण असू शकतील कदाचित समवीन मित्रांमधला कोणीतरी असू शकेल कन्फ्युजन आहे तोवर पण या प्रवासामध्ये एक दिवशी होतंच दूर कन्फ्युजन त्याची काळजी करण्याचं कारण नाही दुसरा आणखी एक प्रकार असतो खूप गोष्टी कराव्याशा वाटतात एवढंच नाही तर मला काय येतं मला काय समजतं तुझा जीव कशात रमतो तर मला असे मुली आणि पालक भेटतातच अनेक की अरे ह्याला गायन पण येतं हा वर्गात पण पहिला आहे ह्याला फिजिक्स केमिस्ट्री पण आवडतं ह्याच्या कविता पण पाठ आहेत हा अभिनय पण करतो म्हणजे मग काय करू मी ह्याला नाव देतो आहे हे क्रिएटिव कन्फ्युजन आहे हे आनंददायक आहे ही चांगली गोष्ट आहे मला खूप गोष्टी कराव्याशा वाटतात आणि येतात सुद्धा कारण अशा सगळ्यांनाच येतील असं नाही आहे किमान एक आहे बहुसंख्य माणसं एकापेक्षा जास्ती क्षेत्रामध्ये तज्ज्ञ बनू शकण्याच्या शक्यता कमी आहे किमान एक आहे पण काही जणांना असं क्रिएटिव्ह क कन्फ्युजन असतं की हे मला हे पण करावं असं वाटतं हे पण काय करू मग त्या काय करूचं सोपं सूत्र आहे प्रायोरिटीज ठरव तुझ्या प्रायोरिटीज ठरव की मला मी आजपासूनच्या पाच वर्षांनी स्वतःला कसा पाहतो आहे कुठे पाहतो आहे कुठे दिसलो पाहिजे विचार करताना जर आत्ता दहावी झाली किंवा बारावी झाली आजपासूनच्या पाच वर्षांनी पदवी पदव्युत्तर कदाचित स्पर्धा परीक्षा ती केवळ शासकीय क्षेत्रातली के नव्हे आता स्पर्धा परीक्षा जीवनाच्या सर्व क्षेत्रात आल्या ते मी तुमच्याशी सहा तारखेला बोलणार आहे तर मला माझ्या डोळ्यासमोरही अनेक क्षेत्र दिसत आहेत आता काय करू मग चिंतनाची ही दिशा आहे की अगदी आई वडील पालक समवयीन मित्रमैत्रिणी असले तर भाऊ बहिणींच्या बरोबर बसून कुठे आजपासून पाच वर्षांनी कुठे मग प्रायोरिटीज ठरवा त्याचा प्रायोरिटीज ठरवा आणि मग एनर्जीज आपल्या द्यायला पाहिजे त्या आपल्या फर्स्ट प्रायोरिटीवर हो। फर्स्ट ह्या सगळ्या चित्रात मलाही खूप करावं असं वाटतं तर मी तुम्हाला सांगतो हो की एक व्यक्ती म्हणून मग मी त्या घटकातला आहे मी त्या गटातला आहे की मला खरंच जीवनाच्या त्या त्या टप्प्याला आजसुद्धा एकावेळी खूप गोष्टी कराव्याशा वाटत असतात इथल्या मुलामुलींच्या वयांच्या जे असतील त्यांच्या असताना असेल मला पण अशा खूप गोष्टी करायचं मला तबला शिकायचा होता मला आपल्याला एक कुठली तरी दुसरी भाषा आली पाहिजे तर फ्रेंच भाषा शिकण्याचं माझ्या मनात होतं मला नाही करता आलं हे सगळं कारण प्रायोरिटीज ठरवलेल्या त्या माझ्या ज्या काही प्रायोरिटीज अशा मग खूप कराव्यास वाटल्या तर प्रायोरिटीज ठरवाव्यात मग मी जेव्हा म्हणतोय की प्रत्येकाकडे किमान एका क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होण्याची क्षमता आहे हां याचा अर्थ समजा ज्याच्याकडे क्रिकेटची क्षमता आहे सगळे सचिन तेंडुलकर होणार आहेत का किंवा गायनाची क्षमता आहे तर सगळे लता मंगेशकर मोहम्मद रफी किंवा भीमसेनजी किशोरी आमोणकर परवीन सुलतान होणार आहेत का म्हणण्याचा अर्थ आहे की मर्यादांचं भान असणे हा सुद्धा स्वच्या ओळखीतला एक अत्यंत महत्त्वाचा पडाव आहे पडाव की मला मी काय आहे कळणे म्हणजे त्याला अनेक वेळा मर्यादा हा शब्द वापरला पाहिजे असं पण बंधन नाही आहे हा मी आहे हा हा आहे फीचर्स म्हणतात त्याची गुणवैशिष्टही आहेत मर्यादांचं भान येणे हे पण त्या स्वच्या ओळखीच्या प्रवासातला टप्पा आहे कारण तसं भान आल्यानंतर आपल्यासमोर पर्याय दोन आहेत एक पहिला पर्याय त्या असलेल्या मर्यादांच्या चौकटीत राहून आपल्या जीवनाचा खेळ खेळणे की ओके मला आले लक्षात की या माझ्या मर्यादा आहेत दुसरा अर्थातच पर्याय आहे आज लक्षात आलं मला मर्यादा त्या मर्यादांनी मर्यादून जाण्याचं बंधन नाही आपल्या कुणावरही तोडता येतात त्या गाठता येतं माणसांनी अशक्य गोष्टी करून दाखवलेल्या आहेत जे काल कालपर्वापर्यंत डप्फड वाटत होते मतिमंद वाटत होते कमी क्षमतांचे वाटत होते यांनी आगे चलके त्या मर्यादा ओलांडून कुठल्या कुठे पण चॉईस आपल्यासमोर दोन आहेत या दोन्ही प्रकारच्या उदाहरणांना माझ्या मनात एक फारच छान मला तुमच्या एवढा होता तेव्हापासून आवडलेलं उदाहरण आहे तुम्ही लोकांनी विशेषतः तुमच्यातली मुलंमुली तरुण मुकेश ह्या गायकाविषयी ऐकल्या का नाही मला कल्पना नाही आहे आमच्या पिढीच्या वेळेचा एक हिरोसुद्धा ऐका खरंच गाणी मुकेशचा आवाज असा दर्दभरा आवाज आहे मुकेशच्या आवाजाला फार विस्तार नाही आहे किंवा मोहम्मद रफीप्रमाणे मन्नाडेप्रमाणे क्लासिकल गायनाचा बेस नाही आहे मुकेशच्या गायनाला तर मुकेशच्या गायनाला अशा मर्यादा आहेत अनेक या मुकेशचेच मी तुम्हाला दोन छोटे भरभर सांगतो की से इतके अर्थ आहेत या दोन्हीमध्ये गायक होण्याच्या तळमळीनी मुकेश मुंबईला पोचला आणि ह्या स्टुडिओतून त्या स्टुडिओत या संगीतकाराकडून त्या संगीतकाराकडे संगीत ह्याची ओळख काढ मला काहीतरी काम द्या मला गायनाचं द्या असं त्याचं चालू होतं त्यावेळेचा एक महान संगीतकार अनिल विश्वास नाव हो त्यांचं बंगाली होते त्यांना अनिल दा म्हणायचे अनिल दाननी मुकेशचं गाणं ऐकलं आणि कौतुक केलं छान आहे म्हणले आणि तू बहुत आगे जायगा ह्या शुभेच्छा आशीर्वाद पण दिले ते वेटर मोठे होते मग मुकेश त्यांना म्हणतोय की मला काम द्या म्हणजे मला गाणी अनिलदा काही त्याला गाणी का देत नव्हते आणि हा चिकाटीनी जिथे अनिल दानचं म्युझिक कंपोजिंग आणि दिग्दर्शन चालू आहे तिथे स्टुडिओमध्ये हा जायचा न चुकता उभा राहायचा दरवेळी अनिलदा निघाले की त्यांना वाटेत एकदा तरी भेटून नमस्कार करून पाया पडून अनिल दाकाय त्याला द्यायला तयार नव्हते दरम्यान त्याला दुसरी काहीतरी गाणी पण मिळाली मुकेशच्याही आधीच्या पिढीचा एक महान गायक आहे के एल सैगल कुंदलनाल सैगल सायगलची गाण्याची शैली आहे मुकेश त्या के एल सैगल यांच्या पद्धतीने गायचा आणि मिळाली बाकीच्या ठिकाणी कामं लोकांना सुद्धा जेव्हा वाटलं की अरे सैगलच्या आवाजाची आठवण होती म्हणून लोकांनी त्याचं गाणं पण व्हायला लागलं पॉप्युलर पण अनिल दाकाय त्याला काम द्यायला तयार नाही तर शेवटी एक दिवशी स्टुडिओच्या दारात मुकेशनी त्यांना अडवलंच आणि नम्रतेनेच म्हणाला की अनिलदा मुझे बताइए तो सही की गलती क्या है और क्या होगा तो मुझे काम दोगे हां अनिल दांनी मुकेशला सांगितलं की गाते तो अच्छा हो लेकिन एल सैगल मैं सुन रहा हूं। जिस दिन मैं मुकेश को सुनूंगा उस दिन मैं तुमको काम दूंगा आणि थँक्यू कारण तुमच्या टाळ्यांनी मला सांगितलं की पोचला मुद्दा तुमच्यापर्यंत क्लोन होणे क्लोन सायकल गातो तसा मुकेश गातो मुकेश गातो तसा त्याचा मुलगा नितीन मुकेश गातो मग नाही जाणार फार पुढे जीवनाचं गाणं मुकेशनी मुकेशच्या सुरात गायलं पाहिजे तसं आपण पण सगळ्यांनी आपल्या जीवनाचं गाणं आपल्या सुरात गायलं पाहिजे पण आपल्या जीवनाचं गाणं आपल्या सुरात गायला आपला सूर कळावा तर लागतो मग मुकेशला त्याचा संगीतातला सूर कळला होता आणि मुकेशनी मान्य केलं होतं की मुकेश, मुकेश काय लता मंगेशकर का आशा भोसले किंवा मोहम्मद रफी मन्नाडेंच्या क्लासमधला गायक नाही आहे माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की ह्या सर्वांचा क्लासिकलचा जबरदस्त बेस आहे आणि महम्मद रफी काय मन्नाडे काय किशोर कुमार काय आणि लताबाई आशाबाई तर असंच करायचं असतं आणि ह्यांच्या स्वराला मर्यादाच नाही हो का येऊ काही ते वळतात कसे ही रेंज म्हणतात त्याला प्रचंड मोठी रेंज आहे मुकेशनी लक्षात घेतलं की त्याच्या आवाजाची शैली गायनाची शैली स्वरांचा विस्तार तर हे मी ह्या माझ्या मर्यादेत राहून गाणार आहे मग मुकेश कमी ठरतो हो का कोणी गायक अजिबात नाही ठरत उलटं त्या लक्षात आल्या त्यांनी चॉईस केला की मी बरोबर त्या मर्यादांमध्ये राहून गाणार आहे मुकेश महानच गायक ठरतो आज खरंच घरी गेल्यानंतर वेळ चांगला जाण्याची इच्छा असेल मुकेशच्या गाण्यांचे ऑडिओ असतील किंवा वेगवेगळ्या चॅनल्सवर ओळीनी गाणी चालू असतात एकाहून एक अप्रतिम गाणी माझंच लाडकी चिकार आहेत पण त्यातलं एक ते चल लकेला चल लकेला तेरा मेला पीछे छुटा राही चल लकेला असं संबंध नावाच्या चित्रपटातलं ओपी नैयरचं संगीत आहे प्रेरणा देणारी आहेत गाणी ही जगायला प्रेरणा गुरुदेव टागोरांची जशी कविता आहे यदी तोर डाक शोनय कोऊन आवे तबे ऐकला चलो ऐकला चलो एकला चलो तशीच आहे आपल्याला अनेकांना वाटतं जीवनात आम्ही एकटे आहोत तर अरे बळ देणार आहे गाणं की अरे चल हजारो मील लंबे रास तुझे मील। चल, ते की तुझं वाट पाहतायत की हजार मैल पहिलं पाऊल उचल त्या सगळ्या वाटाचा ते तो मुकेशचा आहे तुम्ही काही छान गाणी जर ऐकलेली असतील तर ते मुकेश आणि लताबाईंचं सावन का महिना पवन करे सोर अरे बाबा शोर नाही सोर हे गाणं आज घरी जाऊन आहे का तुम्ही त्या गाण्यातला मुकेश साक्षात लताबाईंसमोर गातो आहे पण म्हणून कुठे कमी पडल्यासारखा वाटतो का अजिबात नाही वाटत जीवनाचं गाणं आपल्या सुरात गाणे ह्यालाच दुसरी मेटॅफर आहे ज्यांनी त्यांनी आपापली बॅटिंग आपल्या शैलीत करणे सचिननी सचिन असावं आणि राहुल द्रविडनी राहुल द्रविड असावं राहुल द्रविड जर सचिन व्हायचा प्रयत्न करेल तरी त्याचा परफॉर्मन्स नीट होणार नाही सचिन जर राहुल द्रविड होण्याचा प्रयत्न करेल तरी त्याचा परफॉर्मन्स नीट होणार नाही माझ्या जीवनाचा खेळ माझी बॅटिंग मी मी काय ओळखून केली पाहिजे त्या प्रवासामध्ये मर्यादांचं भान हा सुद्धा मुक्काम येतो असाच त्या स्वच्छ ओळखीतला आणि त्यानुसार निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होण्याचा अर्थ मुद्दा अर्थ आहे की म्हणजे आपण कोणीतरी खूप कीर्ती प्रसिद्धी पैसा पद संपत्ती सत्ता मिळालेली असलो पाहिजेल का असं काही आहे का अपयश येणार नाही का या वाटेवर अरे येईल ना कारण असं जीवनच नाही आहे अपयश येणार नाही असं जीवनच नाही आहे अपयश उपेक्षा आपण पण माणसं आहोत कधीतरी खचून जाणे कधीतरी मटकन बसणे कदाचित कोणाची तरी, तरी, तरी बोलणी खावी लागणे कधी घरी घरी कदाचित आईवडील असतील नातेवाईक असतील काहीतरी अरे हे जीवन आहे हे असंच आहे मग स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रातली उत्तमता आणि प्रतिभा गाठायला मी तुम्हाला सोपं वाटणारं एक सूत्र कोणतं सुचवत आहे ते एका वाक्याची दोन दोन भाग आहेत एकाच वाक्याचे दोन भाग आहेत आणि त्याचा पहिला भाग आहे डू युअर बेस्ट पहिला भाग आहे डू युअर बेस्ट ही सत्वपरीक्षा आहे हा तुलना दुसऱ्याशी करण्याचा प्रश्नच नाही आहे त्याला सत्तर टक्के मिळाले अभिनंदन आहे तुला किती मिळतात ते सुधार दुसऱ्याशी स्पर्धा करण्याच्या फंदातच पडू नकोस डू युअर बेस्ट पण हा पूर्वार्ध आहे की डू युअर बेस्ट त्याच वाक्याचा उत्तरार्ध आहे कीप इम्प्रुव्हिंग ऑन युअर प्रिव्हियस बेस्ट म्हणजे नुसतंच मी आय डीड माय बेस्ट तो पुस्तके अभ्यास असो किंवा नसो तो जीवनाचा आपण निवडलेलं क्षेत्र असो आय डीड माय बेस्ट काय करणार दिस इज माय बेस्ट पाशी आपलं काम संपत नाही आपली जबाबदारी पण संपत नाही येस आय डीड माय बेस्ट पण एव्हरी नेक्स्ट टाईम माझं काम आहे टू डू बेटर दॅन माय प्रिव्हियस बेस्ट सचिनच्या जेव्हा फर्स्ट क्लास क्रिकेट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नव्याण्णव सेंचुरीज मारून झाल्या आणि शंभराव्या करता सचिन दरवेळी पॅड बांधून जेव्हा मैदानात उतरतं सचिन जर म्हणायला लागला ए माझ्या नव्याण्णव सेंचुरीज झाल्यात आणि माझ्या टेस्ट क्रिकेटमध्ये मा येऊ पंधरा हजार आणि वन डेमध्ये येऊ बारा हजार आणि तुला माहिती आहे का मी कोण आहे म्हणजे त्या ते एडं कोण बोललं आहे त्या कार्यक्रमात ते एडं मी नाव पण विसरतो भट काहीतरी तन्मय भट तन्मय भट ते एड्यासारखं बोललं आहे मार नाही खाल्ला त्याने म्हणजे मिळवली असं बोलेल का सचिन आणि बोलला तर त्याला कोणी ग्रेट बॅट्समन म्हणेल का तू बॅट पॅड बांधून उतरला ना मैदानात तर मागचा हिशोब नाही सांगायचा दर पुढच्या वेळी तुझी बॅटिंग आधीच्यापेक्षा चांगली झालीच पाहिजेल हे तुमच्या माझ्यापासून अशा सर्वांपर्यंत लागू आहे सो प्रिन्सिपलला नाव आहे डू युअर बेस्ट अँड कीप इम्प्रुव्हिंग ऑन युअर प्रिव्हियस बेस्ट असंच पुढचं एक फार छान प्रिन्सिपल मला लहानपणी विवेकानंदांकडनं शिकायला मिळालं ते वाक्य सांगतोय मी तुम्हाला वाक्य स्वामी विवेकानंदांचं आहे त्याचा पहिला भाग आहे तो आपल्या कालच्या आणि आजच्याही विषयाला धरूनच आहे इन युअर लाईफ डू वॉट यू एन्जॉय हे स्वामी विवेकानंद बोलत आहेत इन युअर लाईफ डू वॉट यू एन्जॉय म्हणजे हे स्वामीजी पण जीवनदर्शन सांगतायत हे काय कर आयुष्यामध्ये तर ह्याच्यात पैसा आहे त्याच्यात कीर्ती आहे त्याच्यात स्टॅबिलिटी आहे हे असला तर चांगली मुलगी सांगून येईल किंवा चांगलं स्थळ म्हणजे चांगला मुलगा पण सांगून येईल टाईपचं सा। दुय्यम आहेत ह्या सगळ्या गोष्टी आनंदी जीवन आणि मी माझ्या जीवनात काय करू स्वामीजी म्हणत आहेत इन युअर लाईफ डू वॉट यू एन्जॉय अर्थातच एन्जॉय म्हणजे सिगरेट दारू तंबाखू नाही नाही तर आपल्यातल्या काही जणांना कदाचित वाटू शकेल की हा बरं झालं आजच्या सत्राला गेलो होतो राह धर्माधिकारी सरांनी विवेकानंदांचंच वाक्य सांगितलं त्यामुळे आता काय आता मी सिगरेट एन्जॉय करतो तुम्हीच म्हणलात इन युअर लाईफ डू वॉट यू एन्जॉय किंवा पुरुष असलात तर अजूनही चौकाचौकांच्या मध्ये मुलींच्या जीवनाला त्रास देणारे टपोरी गरगिरी करत पोरा असतातच इन युअर लाईफ डू वॉट यू एन्जॉय तो नाही आहे त्याचा अर्थ क्रिएटिव्ह एन्जॉयमेंट जीवन घडवणारी एन्जॉयमेंट पण स्वामीजी सांगतात इन युअर लाईफ डू वॉट यू एन्जॉय तुम्हाला बसल्या जागी लक्षात येईल की खरं म्हणजे माणसाला जीवन दरवेळी असं करू देत नाही जी आईवडिलांची पिढी इथे बसली त्यांनी जर मनात विचार करून पाहिला की आत्ता आपली मुलं मुलं ज्या वयाचे त्या वयाचे असताना जीवनाबद्दल आपल्या काय कल्पना होत्या जीवनाबद्दल आपली काय स्वप्न होती कोण होण्याचं मनात होतं आणि आज आपण कोण आहोत तर अंतःकरण पिळवून टाकणारं पण सत्य मला माहिती आहे की बहुतेक जणांच्या मनातलं उत्तर येणार आहे की अरे आपल्याला काहीतरी व्हायचं वेगळंच होतं काही कारणं असतील जीवनाची प्रत्येकाची वेगवेगळी पण आज पन आपण ते नाही होत जे व्हायला निघालो ते नाही होत दुसरं काहीतरी आहे मग असं देतं का जीवन सर्वांना अशी संधी देतं का इन युअर लाईफ डू वॉट यू एन्जॉय नाही ना देत नाही देत अविनाश धर्माधिकारींच्या वडिलांना आय ए एस व्हायला आवडलं नसतं का अविनाश धर्माधिकारीच्या वडिलांकडे आय एस होण्याची क्षमता नव्हती का तेवढे बुद्धिमान नव्हते का पण अविनाश धर्माधिकारीचे वडील जवळजवळ अनाथाचं पोर म्हणून वाढले कारण आई तर अविनाश धर्माधिकारीच्या वडिलांना आई माहितीच नाही आई काळाच्या आत आई गेली एक योग्य वेळी वडिलांचं दुसरं लग्न झालं म्हणजे ती भारतीय भाषेतली सावत्र राही काही वाईट होती असं नाही पण वडीलसुद्धा माझ्या वडिलांचे वडील माझे वडील तेरा वर्षाचे असताना गेले आणि वयाच्या तेराव्या वर्षी सगळी जबाबदारी पडली घरची चार पैसे आले पाहिजेत घरात मिळाली ती नोकरी धरली आणि मग तो एक चरक आहे ते हा एकदा हात त्या चरकात गेला की सगळा पिळवंटूत चाकणारे तुम्ही त्याच्यात चा ओढलेच जाता सगळ्या जबाबदाऱ्या सगळ्या करता करता मग वडिलांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या संसार सांभाळला तीन मुलांना उत्तम वाढवलं आणि त्यातल्या एका मुलापर्यंत हे स्वप्न पोचवलं आय एस व्हायचं आहे मग अविनाशच्या वडिलांनी आयुष्य कसं जगायचं त्यात स्वामी विवेकानंद जर सांगतात इन युअर लाईफ डू वॉट यू एन्जॉय माझ्या वडिलांनी सगळं दुःखात आयुष्य जगायचं का की मला व्हायचं होतं अमुक पण झालो नाही मग काय करणार आता तर हे स्वामीजींनाही कळतं त्यांनी एक फार छान उत्तरार्ध आपल्याकरता सांगितलं आहे इन युअर लाईफ डू वॉट यू एन्जॉय बट इफ यू कांट किती छान वाक्य पहा इन युअर लाईफ डू वॉट यू एन्जॉय बट इफ यू कांट, देन लर्न टू एन्जॉय व्हॉट यू डू असं वाक्य एखादा रोल करायचा असेल मुंबईला गोदी कामगाराचा तर गोदी कामगार जपतो वाक्तो बोलतो कसा याचा अमिताभ जेव्हा अभ्यास करतो आणि त्या अंगी तो त्याचा त्याच्या क्षेत्रातला अभ्यास आहे आपण फार संकुचित व्याख्या समजतो अभ्यासाच्या की अभ्यास म्हणजे पुस्तके अभ्यास चुकीची समजूत आहे पुन्हा तुकोबरायच येतात असाध्य साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे जीवनामध्ये जे असाध्य की अरे हे जमणारच नाही आहे असं वाटतं नाही जमणार आहे मन मटकन खाली बसतं की नाही जमणार आहे तुकोबाराय सांगतात आहे ते साध्य की येईल मिळवता कसं येईल मिळवता करिता सायास कष्ट कसे कारण अभ्यास तुका म्हणे तो अभ्यास मग करायचा का आपल्या क्षेत्रातला अभ्यास अरे त्यासाठी चित्ताची एकाग्रता लागेल चित्त जर एकाग्र व्हायचं असेल तर प्रसन्न असायला लागेल प्रसन्न केव्हा होईल आधी चित्त शांत असायला लागेल पण तुला करायचं का हे सगळं तुला चांगली स्मरणशक्ती हवी आहे का चांगलं आरोग्य हवं आहे का चांगली झोप लागलेली हवी आहे का लागते ती गाढ आणि एकदम फ्रेश करणारी तरी कमी झोप पुरते असा हवं आहे का तुला त्यामुळे दिवसभर सर्व कामांची एनर्जी असते आणि हा माणूस प्रसन्न हसातमुख असतो लक्षात घ्या सुख दुःख यश अपयश आशा निराशा कोणाला चुकल्यात त्या जर प्रभू राम आणि कृष्णाला पण चुकलेले नाहीत आणि ज्ञानोबा तुकोबांनाही चुकलेले नाही तर आपण कोण लागून गेलो आपण साधी माणसं होत माझ्यासक पण आपल्यासमोरचा चॉईस आहे आपण सामोरे कसे जाणार त्याला मग आपला चॉईस आहे की मी शांत आणि प्रसन्न चित्तानी हाती घेतलेल्या कामावर एकाग्र ठेवतच जाणार आहे मग ते आहे मग तुला स्मरणशक्ती चांगली झोप कमी झोप पुरते आरोग्यसुद्धा